अधिवक्ता दिवसाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषदेची रायगड जिल्हा बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली, तसेच तालुक्यानुसार रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश दुर्गा प्रसाद देशपांडे, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री आकाश कोटेचा, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण समिती सदस्य प्रिया लोवलेकर, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रकाश सालसिंगीकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ उपस्थित होते. अधिवक्ता परिषद असेल, अधिवक्ताचा सभासद होण्याचं, अधिवक्ताचा सभासद असणं पोस्ट पेक्षा मी तर म्हणेल मला कुठलीही पोस्ट दिली, मला फक्त सदस्य म्हणून जरी आवडलं तरी सुद्धा मी अधिवक्त्याचं तेवढ्याच सिरीने काम करणार तयार आहे. आपण आता या देण्या जिल्ह्यामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, काही पोस्ट देण्यावरून कोणाला काय वाटा असेल की आम्हाला धावलं किंवा काय केलं असं काही नाही. बँकवर साहेबांनी बरोबर सगळ्यांना त्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि सदस्य म्हणून जरी असेल मी आजही सांगतो आपल्या सगळ्या स्टेजवर आणि गायकवाड साहेब सुद्धा मला साधं सदस्य पण असेल नसेल तरी सुद्धा ह्या अधिवक्ताचं काम मी करायला तयार आहे आणि करत राहील एवढं सांगतो.